पालघर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या बॅनर मधील फोटो फाडण्याचा प्रकार, शिवसैनिकांमध्ये प्रचंड आक्रोश, समाजकंटकांना पकडा नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, वैभव संख्येचा इशारा। पालघर पूर्वेला असलेल्या फ्रेडून फार्मा या औषधाच्या कंपनीमध्ये दोन युनियनच्या वादात बॅनरवर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो फाडल्यामुळे पालघरमध्ये शिवसेना आक्रमक झाली असून हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे यांनी केली आहे। पालघरचे संपर्क प्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांच्या सूचनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो फाडलेल्या ठिकाणी संखे यांच्यासह शिवसैनिक यांनी धडक देऊन निषेध आंदोलन केले। बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकाचे दैवत आहे, ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे त्यांचे नाव समजल्यानंतर शिवसैनिक त्यांना सोडणार नाही। या कृत्यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे काम समाजकंटकांनी केले आहे व शिवसेनेचे प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्यामुळे शिवसेना त्यांना कदापि माफ करणार नाही अशी आक्रमक भूमिकाही यावेळी शिवसेनेने मार्फत घेण्यात आली। संघटनेच्या कामामध्ये शिवसेना पक्षाला व आमच्या आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे यांना मलिन करण्याचे काम यापुढे जो कोणी करेल त्यांना शिवसेना स्टाईलने आम्ही धडा शिकवू, असे यावेळी तालुका प्रमुख विकास मोरी यांनी छाती टोकपणे म्हटले आहे। कुमकुम बॅनरवरील फोटो काढण्याचे कृत्य केल्या ठिकाणी वैभव संखे यांच्या शिवसैनिकांनी भेट दिली असून या चुकीच्या कृतीविरोधात फ्रीडम फार्मा याच्या गेटसमोर शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले। आंदोलन केल्यानंतर शिवसैनिकांनी पालघर पोलीस स्टेशन गाठून पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्याकडे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची अवहेलना करणाऱ्या विकृत लोकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक न केल्यास शिवसेना हे प्रकरण आपल्या स्टाईलने हाताले असा इशाराही यावेळी देण्यात आला। त्यावेळी पालघर जिल्हा परिषदचे प्रथम उपजिल्हाध्यक्ष सचिन पाटील, माजी सभापती मनोज संखे, उपतालुका प्रमुख अनिल तरे, युवासेना सचिन परीक्षित पाटील, युवासेना पालघर जिल्हा युवाधिकारी जसविन पाटील, युवासेना बोईसर विधानसभा युवाधिकारी समित पिंपळे, राखी तांडेल, दीपक मोरे, संजय तमोरे, माजी नगरसेवक विनू गरत, संजय गायकवाड, विभाग प्रमुख उमेश पालेकर, हेमंत संखे आणि असंख्य शिवसैनिक आणि युवसैनिक उपस्थित होते। बघा हा पूर्ण प्रकरण। ब्युरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाईव्ह। आमचे दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, इकडे युनियन दोन युनियन आहेत, या युनियनमध्ये बाळासाहेबांचा फोटो लागला होता आणि हा फोटो काल फाडला गेलेला आहे। युनियन कोणाची आहे त्यांच्याशी आम्हाला काहीच करायचं नाही आहे, पण बाळासाहेबांचा ज्यांनी बॅनरवरचा फोटो फाडला आहे त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, नाहीतर आम्ही त्याला शोधून फाडून टाकू। मी आपल्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटला विनंती करतो की लवकरात लवकर तो कोणी पण असो तो समोर आला पाहिजे आमच्या शिवसैनिकाचा, कारण की ते आमचे दैवत आहेत। आमचे पालघर जिल्ह्याचे सगळे शिवसैनिक इकडे जमा झालेले आहेत आणि अजून फोनवर फोन येतात की काय नक्की प्रकार काय, हा अनर्थ थांबवायचा असेल तर त्वरित कोणीसुद्धा असो तो व्यक्ती त्याला समोर आणून शिक्षा झालीच पाहिजे, कारण की बाळासाहेब म्हणजे आमचे दैवत आहेत। आमच्या दैवतांचा जर बॅनरवरनं फोटो फाडत असेल तर हे आमच्याकरता खूप लाजीरवाणी गोष्ट आहे, आम्ही हे सहन करणार नाही आहे। पालघर जिल्ह्यातले प्रत्येक शिवसैनिक हे सहन करणार नाही। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।